सरकारने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करावी, अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील यांचे वक्तव्य. सरसकट आरक्षणाची जी मागणी होती ती पूर्ण झाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सरकारनं लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणं गरजेचं आहे, अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल. मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बोलले, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप काहीच बोलले नाहीत. 15 दिवसानंतर काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं. अधिसूचनेबद्दलचा खुलासा शासनाकडून होणं गरजेचं. मराठा समाजाबद्दल काढली गेलेली अधिसूचना यातील कायद्याच्या बाजू, सत्यता आणि वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली गेली पाहिजे. वेट अँड वॉचची भूमिका करावी लागेल आणि शासनाचे नेमकं काय धोरण आहे हे थोड्या दिवसात लोकांना कळणार असल्याचा टोला काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी लगावलेला आहे. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेसने पहिल्यापासूनच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारने आरक्षण 100% कसं टिकेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. भाजप इंडिया आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र 2024ची निवडणूक ही भाजप विरुद्ध देशाची जनता अशी असेल. नितीश कुमार यांचा फारसा परिणाम होणार नाही असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं असल्याचंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री लिहिलेला शब्द पाळला असं वाटतं. नाही, मला वाटतं आता यातल्या कायदेशीर बाबी तपासणं गरजेचं आहे, कारण की जी सरसकट आरक्षणाची मागणी होती ती नेमकी पूर्ण झाली आहे का, आणि यामधून 15 दिवसानंतर यामधून काय घडणार आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं हा एक वेगळ्या पद्धतीनं संभ्रमावस्था यातून निर्माण होते, आणि मला वाटतं आता आज सकाळपासून अनेक लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत की यातून खरं काय. पर ही अधिसूचना मराठा समाजापुरती मर्यादित आहे का, अजून ती त्याचा विस्तार केलेला, या सगळ्याचा खुलासा मला वाटतं शासनाकडून आज उद्या होईल, कारण की यावर मुख्यमंत्री महोदयांनी विधान केलं, परंतु दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं विधान कुठेच आम्हाला अजून ऐकायला मिळत नाही. आणि म्हणून यातली जी संभ्रम अवस्था आहे, लोकांच्या मनामध्ये शंका आहे, त्या दूर होणं अभिप्रेत आहे शासनाकडून, नाही तर ती मराठा समाजाची फसवणूक होईल. मुख्यमंत्र्यांनी चाकणी आहे जनगणनाची सूचना दिलेली असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये ही सगळी आरक्षणाची जी प्रोसेस आहे ती कॉम्प्लेक्स झालेली आहे. मला वाटतं देशामध्येच राहुल गांधीजीने जात न्याय जनगणना करावी अशी मागणी केली, काँग्रेस पक्षानेही केलेली. आणि म्हणून ह्या अल्टिमेट सोल्युशन काय घेतलं, ही जनगणना करणं हा एक पहिला टप्पा त्या ठिकाणी असणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये जे पूर्वीचं आरक्षण होतं ते टिकवण्याच्या दृष्टीनं काही शासनाकडून प्रयत्न होणार आहेत का, तो प्रयत्न होणं अभिप्रेत त्या ठिकाणी असणार आहे. आणि मला वाटतं याच्याकडे पॉलिटिकल न बघता सत्तेत असणाऱ्या केंद्रात आणि राज्यातल्या सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन आरक्षण 100% कसं मिळेल हा प्रयत्न करणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.